शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर महानगर पालिका शिक्षण विभाग की ओर से शनिवार को मनपा स्कूल के 10 और 12 कक्षा में अव्वल आए 13 छात्रों का सत्कार कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित थे। नितिन गडकरी इनके हाथों सभी छात्रों का सत्कार कर शुभेच्छा दी गई। कार्यक्रम में उप महापौर मनीषा कोठे, सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, नगर सेवक दयाशंकर तिवारी सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। गडकरी इन्होंने कहा कि उन्हें खुशी हो रही है कि मनपा के स्कूली छात्रों ने मेरिट में अपना नाम दर्ज किया है। मला अतिशय आनंद झाला की नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेरिट मध्ये विद्यार्थी पास झाले, कारण आपल्या नागपुरात अनेक मोठमोठ्या शाळा आहेत आणि त्या शाळांचा लौकिक असा आहे की त्या शाळांमधून सत्कार कसा झाला, यामध्ये विशेषतः शिक्षण सभापती श्री दिवे आणि त्यांच्या सहकार्याने उपशिक्षणाधिकारी कवानेजी आणि श्रीकोटकर मॅडम या सगळ्यांनी तुम्हाला मेरिटमध्ये येण्याकरता जे विशेष प्रकारचं मार्गदर्शन मिळवून दिलं, सहकार्य केलं आणि त्यातून गरिबाच्या घरची असणारी सगळी मुलं त्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि या प्रयत्नांमुळे आपण सगळ्यांनी परीक्षेमध्ये मेरिटमध्ये पासून उत्तम यश संपादन केलेलं आहे। खरोखर या कार्याकरता मी श्री दिवेंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व शिक्षकांना आणि तुम्ही सगळे विद्यार्थी ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून अभ्यास केला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। मला विश्वास आहे की ही परीक्षा काही जीवनातली शेवटची परीक्षा नाही आहे, खरं म्हणजे जीवन हीच परीक्षा आहे। यानंतर अनेक परीक्षा तुम्हाला देण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातूनच तुमचं करिअर बनणार आहे। खरं म्हणजे आज अजून एका गोष्टीचा आनंद आहे की या 13 विद्यार्थ्यांमध्ये 4 मुली आहेत आणि त्या मुस्लिम समाजातल्या आहेत, म्हणजे मुलींना देखील शिक्षणाची जर संधी मिळाली तर त्या देखील अतिशय चांगलं यश मिळू शकतात असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं। मला या गोष्टीचा खूप आनंद आहे।